नमस्कार नमस्कार वंदन प्रणाम जगभरातल्या तमाम मराठी प्रेक्षकांचं जय जय महाराष्ट्र माझा म्हणत मी सुबोध भावे मनापासून स्वागत करतो. काय मग मंडळी, आता बघितलं ना की दोन वाद्य एकमेकांशी कशा गप्पा मारत होती ते. मला ऐकताना काय वाटलं सांगू, मला असं वाटलं की माय लेकींच्या गप्पा चालू आहेत. कधी असं वाटत होतं की बहिणी बहिणी एकमेकांशी बोलतायत, कधीतरी असं वाटलं की सौतींची भांडणं चालली. पण या वाद्यांची सुद्धा एक दंतकथा आहे. फार पूर्वी म्हणे या वाद्यांमध्ये खूप वाद झाला की देवावर हक्क कोणाचा, म्हणून ही वाद्य थेट स्वर्गात पोचली. तेव्हा देवानं त्यांना सांगितलं की तुम्ही पृथ्वीवर जाऊन कलाकार माणसाची संगत धरा, त्याच्यासोबत राहा, म्हणजे मी सुद्धा तुमच्या जवळ राहीन. आणि तेव्हापासनं ही वाद्य माणसाच्या सोबत वावरू लागली. सरस्वतीची वीणा, कृष्णाची बासरी आपल्याला उपलब्ध झाली. तर मंडळी गवळण झाली. अहो, एकदा देवाचा आशीर्वाद मिळाला की आयुष्यात काही कठीण नाही, एकदम हलकं फुलकं आयुष्य. मग पारावरची चेष्टा होणार, मस्करी, विनोद, पानसटपणा सगळ्या आपलं अंगी येणार. जावई कधी सासूची चेष्टा करणार, बायकोची चाहडी करणार, आणि या सगळ्या बाता बातामधून फडावर बातावणी म्हणजेच बतावणी सादर होणार. पण ही बतावणी नेमकी आली कुठून याची सुद्धा एक फार गंमतशीर गोष्ट आहे बरं का. शाहीर परशुरामाच्या तमाशात पूर्वी फक्त लावण्या असायच्या. याच लावण्यांचं फड घेऊन ते एकदा गेले होते गुजरातला. पण तिथल्या लोकांना नुसत्या लावण्यांमधनं काही गंमत नाही आली, म्हणून मग शाहीर परशुरामाबरोबर असणाऱ्या भवानी तेली यानं काही विनोदी किस्से सांगायला सुरुवात केली. आणि मग त्या रंगलेल्या बातामधून बतावणी जन्माला आली की या भवानी तेलीमुळे. अय्याकडे इश्याकडे नाही जमलं कुणीकडे तर सरळ या माझ्याकडे. मी आहे बारीकराव धडपडे. मंडळी, सालाबाधाप्रमाणे याही वर्षी आमच्या गावची जत्रा आहे, पण जत्रेनिमित्ताने काहीतरी मनोरंजनाचा कार्यक्रम आणावा म्हणून माझ्या मित्रांना मला इथे बोलवायचं आहे. तेव्हा मी माझा मित्र महादेव, महादेव सातपुते याला आवाज देतो. अहो महादेवराव, अ सातपुते आलो. या क्या बात आहे, क्या बात आहे. जसं घोडाच उदळत आला, घोड्यावरूनच आलेलो आहे. होय का, इकडं घोडा लावला आणि डायरेक्ट इकडं आलो. बरेच दिवस झाले आपली भेट नाही, गाठ नाही, उठणं नाही, बसणं नाही, घेणं नाही, देणं नाही, एक नाही, दोन नाही. तुम्ही होतात तरी कुठं? होतो कुठं? मी धंदा करत होतो. धंदा? धंदा? अहो धंदा म्हणजे बिझनेस, व्यवसाय. व्यवसाय? वा वा वा, कसला व्यवसाय करत होता बरं? हल्ली कसा जमाना आहे मोबाईल मॉलचा. मोबाईल मॉल? हा, सगळी लोक मॉल मध्ये जातात. बरोबर आहे. म्हटलं आपण असं काहीतरी धंदा करायचा की लोक डायरेक्ट आपल्याकडे यायला पाहिजेत. तुमच्याकडे यायला पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही धंदा केला. येस, मोबाईल मॉलचा. हा, असं की गाडी लावली. गाडी लावली? येस. गाडीवर ज्या ज्या गोष्टी लोकांना लागतात त्या त्या गोष्टी ठेवल्या. ठेवल्या? हा. पहिली गोष्ट, आता शर्ट पॅन्ट तर सगळेच घालतात. सगळे घालतात. म्हटलं अशी गोष्ट ठेवायची जी लोक जास्त वापरतात पण कुठंच अवेलेबल होत, अवेलेबल होत नाही, ती गोष्ट म्हणजे धोतर. धोतर? धोतर ठेवलं गाडीवर. आपली संस्कृती. येस. आपली परंपरा. येस. आपलं ट्रॅडिशन. येस. वारे पठ्ठे. त्याच्यानंतर? त्याच्यानंतर. जेवणानंतर काय लागतं? जेवणानंतर माणसाला स्वीट डिश लागतं. करेक्ट. हा, म्हणून गाजर का हलवा ठेवला. कसा का? गाजर, गाजर का, गाजर का हलवा. दुधी का हलवा. दुधी का हलवा तो त्याच्यावर ठेवला. त्या गाड्यावर तुम्ही तो ठेवला? येस. वा वा. त्याच्यानंतर आता थंडीचे दिवस सुरू झाले. थंडीचे दिवस, त्याच्यामुळे लोक लिटिल लिटिल मारतात. हो हो हो. लिटिल लिटिल. हो हो. त्याच्यात टाकायला काय लागतं? सोडा. म्हणून सोडा ठेवला. वा वा, सोडा पण ठेवला. खायचा आणि प्यायचा दोन्ही. सोनी ठेवला. सोनी सोडा ठेवला. व्हेरी गुड. आणि त्याच्यानंतर अत्यंत महत्वाचं, हा, फळ. फळ सगळ्यात महत्वाचं. फळ म्हणजे गरिबांपासून श्रीमंतापर्यंत सगळ्यांकडे असतं जे फळ, हे म्हणजे केळं. एवढ्या सगळ्या वस्तू तुम्ही त्या गाड्यावर ठेवल्या? गाड्यावरती ठेवल्या. हल्ली कसे मार्केटिंगचे दिवस आहेत. मार्केटिंगचे दिवस. म्हटलं जरा आवाज देऊया म्हणजे लोक आपल्या गाडीकडे येतील. म्हणजे तू आरोळी दिली. आरोळी? मी काय भांगारवाला आहे का? मग आरोळी. मग काय केलं, काय नेमकं? माईक वर आवाज दिला. माईक वर अशी गाडी लावली. लावली आणि आवाज दिला. आवाज दिला. सोडा, धोतर, हलवा. नाही धंदा झाला असं जोरात? नाही धंदा, जोरात जोरात फटके दिले लोकांनी. आता मला काय माहिती लोक असा अर्थ काढणार आहेत म्हणून. अरे पण नीट नीट आवाज द्यायचा. घ्या म्हणायचं शेवटी. घ्या मग. लोकांनीच घेतलं मला. मग बरं, असंच पाहिजे. असंच पाहिजे.
माझं सोडा, तुमचं कसं काय चाललंय? अहो माझंही तुमच्या सारखंच आहे. म्हणजे तुम्ही जो व्यवसाय करणार तोच व्यवसाय मी सुद्धा करतो. म्हणजे तुम्ही केळं, मी पण केळं. म्हणजे अहो त्याचं असं झालं की उघड्याजवळ नागड गेलं, साऱ्यारात हिवानं मेलं. अरे मग स्वेटर घालायचा ना, म्हणजे हिव लागलं नसतं. अरे ती म्हण आहे रे. अच्छा अच्छा. हा काय झालं, मी सुद्धा केळाचा धंदा टाकला. पण धंदा म्हटलं इथे तिथे करायचा नाही, सार्वजनिक ठिकाणी करायचा नाही, मंत्रालयाच्या समोर जाऊन धंदा टाकायचा. या बात डायरेक्ट मंत्रालयाच्या समोर, कारण लोक महाराष्ट्रातून भरपूर तिथे येतात. करेक्ट. मग असा केळाचा गाडा लावला. केळाचा गाडा लावल्याच्या नंतर आला ना मोर्चा, भला मोठा मोर्चा आला. म्हणजे भरपूर धंदा झाला असेल. भरपूर धंदा. आणि मग मी घोषणा द्यायला लागलो. तू तू घोषणा देऊन दाखव. अरे आम्हाला पगार मिळालाच पाहिजे ह्या केळ. सातवा वेतन आयोग लागू झालाच पाहिजे ह्या केळ. आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे ह्या केळ. असा आवाज दिला. हा असा आवाज दिला. अशी झुंडची झुंड आली ना, असं चेचलं म्हणशील मला, पुरं माझ्या केळाचं शिक्रण करून टाकलं. म्हणजे थोडक्यात आपल्या दोघांच्या धंद्याची वाट लागली. वाट लागली. यश नाही आपल्याला धंद्यात. नाही पण आपल्यामध्ये एक मित्र आहे आपला, ज्याच्या धंद्याला यश असतं. यशस्वी त्याला बोलवा. बोलू. अहो पवार. ओ पवार. आलात तिघ जण, चला चर्चेला बसूया. चर्चेला बसू आपण. महाशिवी आघाडी सुरू करूया. ए महाशिवी आघाडी काय बोलतो? तुझं नाव काय? महादेव. माझं नाव काय? हनुमान. हा ह्याचं नाव काय? चंदन शिवे. मग झालं ना महाशिवी आघाडी. अरे तू स्वतःला काय पवार समजतो काय? आजकाल त्या नावात लय पवार रे. म्हटलं आपण पण भाव खाऊन घेऊया. कसला भाव खातो? ते दिल्लीचे पवार, तू गल्लीचा पवार. हा माहिती असू देत. अरे पण काय चाललंय, काय तुझं हल्ली काय चाललंय? म्हणजे तुम्ही काय केलं? धंदा केला ना? आपण धंदा नाही केला, बिझनेस. एकदम बिझनेस. काय काय बिझनेस केला? कुठ काय केलं सोडून द्या, कुठं केलं ते पहिले विचार. कुठं कुठं केलं असेल? स्टॉक एक्सचेंज. राहड मग झवेरी बाजार. कुठं? झवेरी बाजार. सामान्य लोक आहेत का तिकडं? मोठी मोठी लोक, मोठे मोठे झवेरी, छोटे छोटे झवेरी, श्रीमंत झवेरी, गर्भश्रीमंत झवेरी. मग ए त्याला झवेरी नाही रे, त्याला जोहरी म्हणतात. जोहरी. जोहरी ते हिंदी झालं, मराठीत काय म्हणतात? झवेरी. मग बर तिथे धंदा केला. हा बक्कळ पैसा, पैसा 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 कुठं ठेवू मला कळन ना. महामाल दे. मी काय केलं? काय केलं? मी म्हटलं आपण आपल्या धंद्याची फ्रँचायझी उघडायची. फ्रँचायझी सुरू करायची. म्हणून ती जागा चढवली भाड्यानं. भाड्यानं? भाड्यानं दिली. दिली. धंदा हलवला. म्हटलं हीच ती वेळ. हा हीच ती वेळ. डायरेक्ट गेलो वरळीला. वरळीला? वरळीला तिथे जाऊन धंदा सुरू केला. बापरे. हे बक्कळ पैसा, गडगंज पैसा. पैसाच पैसा. म्हटलं आता हा पैसा ठेवायचा कुठं? कुठे? म्हटलं ही पण जागा भाड्यानं चढवायची. चढवली भाड्यानं. डायरेक्ट गेलो कुठं? दलाल स्ट्रीट. तिथं पण बक्कळ पैसा. बक्कळ पैसा. रुपड्यान रुपड. म्हटलं आता ह्या जागेचं करायचं काय? ती पण जागा भाड्यानं द्यायची, पण मला कोण गिराईक गावत. तुम्हाला द्यायचे? घेऊन टाका. महिना 5,000 रुपये आणि 1,00,000 रुपये डिपॉझिट. 1,00,000 रुपये डिपॉझिट महिना? 5,000 भाडं. म्हणजे काय दिवसाला 10,000 चाललाय. तू धंदा करतो कसला? भिका मागतो. भांडवल काय नाही, फक्त एवढं जमलं पाहिजे. आजाबाद हे असं करून पैसे कमवतो तू? मग काय काहीतरी सांगतो. आम्हाला वाटलं काहीतरी मोठा धंदा करतो. धंदा करत असेल तर म्हणजे भिका मागतो. अरे आपण इथे कशाला आलोय? कशाला आलोय? अरे बाबा इथे आपण आलोय सलामाताप्रमाणे. याही वर्षी आपल्या गावची जत्रा आहे. हे जत्रा नाही, यात्रा म्हण. यात्रा मी जत्रा म्हणेन. यात्रा म्हण. एक मिनिट एक मिनिट, याच्यात काय फरक आहे जत्रा आणि यात्रा मध्ये? तुम्हाला माहित नाही? याच्या पाठीमागे अशी टांग टाका. टाकली. जत्रा म्हणजे जात्रा. हा जात्रा. हा जात्रा. आणि यात्रा म्हणजे यत्रा. हा यत्रा. हा यत्रा. हॅलो मस्त आहे. हॅलो मस्त आहे. कळला का? कळलं आपल्याला. आपण जाणार आहे नायकनीच्या वाड्यावर, त्यामुळे तिथे गेल्याच्या नंतर आईला आई, आईला आई, बाईला बाई, बाईला बाई. आणि आली तर नाही म्हणायचं नाही. ए कशाला रे?
म्हणजे तिला नमस्कार करायला पाया पडायला तिची ओटी भरायला. बरोबर आहे. हा बरोबर आहे. तुम्हाला माहितीये का बाईचं नायकिनीचं गाव? नाही आम्हाला नाही माहिती. तिचं घर माहितीये का? नाही. माझ्या पाठीमागे चालणार? हा चालणार. कसरे गाडीत? हा चलिये. शाबास. गाडी. हा चला चला. ए थांबा 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 थांबा. का काय झालं? पाया पडा पाया पडा. का का का? अरे म्हसोबाचं मंदिर. जय जय म्हसोबा. 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 ए थांबा थांबा थांबा. काय झालं? अरे पाया पडा पाया पडा. का? मर्याईचं मंदिर. जय मर्याई. 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 मर्याई. थांबा 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 थांबा. पाया पडा पाया पडा पाया पडा. काय रे? काय? सुलभ शौचालय. जय सुलभ शौचालय. चला 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 चला. आवाज द्या आवाज द्या. बाई बाई. ओ बाई बाई. बाई म्हटलं बुवा आला एकदम. काय रे? कोण आहात? कोण तुम्ही? आम्ही तुम्हाला भेटायला आलेलो नाही. आम्ही बाईला भेटायला आलो. मी बाईला सुपारी देणार. तुम्ही बाईला काय देणार? मी बाईला चुना लावणार. यात्रेची सुपारी द्यायला आलो. काय बोलताय? कुठला मंच आहे? काय वागताय? कसं बोलताय? तुम्ही निघा. हे बघा, तुमची जागा ही नाही, तुम्ही निघा. आम्हाला माहिती आहे आमची जागा इथे नाहीच आहे. आमची जागा डायरेक्ट सचिवालय, मंत्रालय, शौचालय. चला, तुमच्या निमित्ताने ते मंत्रालय भरेल एकदा. बरं निघा. चला निघतोय आम्ही. पण बाईला थोडं निरोप द्यायचा. बरं का? हा ठीक आहे. बाई निरोप द्यायचा. आम्ही निघतो. ए चला निघा. चला एक मिनिट, यांना सांगून निघू. चला येतो आम्ही. काय लावलं यात्रेत? असं बोलतात काही येड्या? अरे बोलण्यामध्ये कसं कॉन्फिडन्स पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे. लोकांना सांगायचं की खात्री पडली पाहिजे हा परत येणार म्हणून. म्हणजे कसं बोलायचं? मी पुन्हा येईन. मी पुन्हा येईन. मी पुन्हा येईन. तर मंडळी, आमच्या नाटकामध्ये जसं कलाकार समजतो तो एक प्रसंग, आणि तो प्रसंग तो व्हिज्युअलाइज करतो, तो आहे असं समजतो, आणि तो समोर बसलेल्या प्रेक्षकाला केवळ आपल्या अभिनयातनं इथे काहीतरी आहे आणि इथे काहीतरी होणार आहे हे अभिनयाने दर्शवतो. तसंच काहीसं लावणीमध्ये देखील आहे. बरं का? ही लावणी सादर करणारी कलावंत मंडळीसुद्धा आपल्या अभिनयाचा वापर करून समोर बसलेल्या प्रेक्षकाला आपल्या जादू यादाकारांनी भुरळ घालतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे यमुनाबाई वायकर. अहो, यमुनाबाई वायकरांनी एकदा शंकर पूजियालामधून 12 वेळा शंकराची पूजा 12 वेगवेगळ्या पद्धतीने करून दाखवली. काय टॅलेंट आहे बघा. ती पूजा बघून प्रत्यक्ष बिरजू महाराजांनी सुद्धा बाईंचं खूप कौतुक केलं. आणि आजही काही माणसं आहेत की कुठलाही आधार न घेता ती स्वतः गातात, स्वतः नाचतात. या लोकांनी लावणीला जिवंत ठेवलं. आपल्या दिलखेचं गदांनी रोमांच उभं करतात की पार टांगा पलटी घोडं पहार. चंद्रवदन पाहुनिया
वाटलं होतं तुम्हाला मला वाटलं होतं तुम्हाला वाटलं होतं तुम्हाला मला वाटलं होतं तुम्हाला वाटलं होतं तुम्हाला मला वाटलं होतं तुम्हाला वाटलं होतं तुम्हाला मला वाटलं होतं तुम्हाला
मध्ये तसच राहिलं घुमला नाही ताल, कान पेटी मध्ये तसच राहिलं घुमला नाही ताल, नाही कदर दान म्हणून राया पडून राहिला माल, अहो नाही कदर दान म्हणून राया पडून राहिला माल, हा वाटलं होत तुम्ही यार मला वाटलं होत तुम्ही होत तुम्ही यार मला वाटलं होत तुम्ही यार वाटलं होत तुम्ही यार मला वाटलं होत तुम्ही यार हा वाटलं होत तुम्ही यार मला वाटलं होत तुम्ही यार वाटलं होत तुम्ही मला वाटलं होत तुम्ही हा वाटलं होत तुम्ही मला वाटलं होत तुम्ही हा वाटलं होत तुम्ही रेकॉर्डिंगची गाणी म्हणजे व्हेंटिलेटरची गाणीत असं मला वाटतं. अहो त्यात हृदयाची धडधड नसते पण वाद्य आली सूर आले की कसं झकास वाटतं. आणि नेमकी हीच गोष्ट तमाशा लावणीत असते. त्यातले सगळे वादक खरे असतात, गाणारी बाईसुद्धा खरी असते आणि समोर उभं असतं ते खूळ भरलेलं पब्लिक. ज्या युगात हल्ली जाहिरात करून सुद्धा बिग बजेट सिनेमा 8 ते 10 दिवसात थिएटरातून निघून जातो, तिथं त्या काळी म्हणजे 100 वर्षांपूर्वी एल्फिसन थिएटरात लागलेला तमाशाचा फड हाऊसफुल व्हायचा. अहो लावणी म्हणजे ही अशी जादूगिरी आहे, त्याला कारणही तसंच आहे. या लावणीमध्ये घराणेशाही नाही, अमुक एका घराण्याची लावणी तशी दुसऱ्याची तशी असं बंधन नाही. त्यामुळे काळाची गरज म्हणून ही परंपरा बदलत गेली आणि लावणी अधिकाधिक मोकळी ढाकळी झाली, लोकांना अधिकाधिक घायाळ करू लागली. मी काय म्हणतो पब्लिक हो, एवढं जबरदस्त चविष्ट लावणीचं जेवण आपण जेवलो आहे तर अजून एक लावणीचं पान सुद्धा खाऊयात की, कळीदार कपुरी पान. पण यातली कळी म्हणजे नक्की काय तर तुम्ही म्हणाल की फुलाची कळी असेल, पण ही तशी कळी नाही आहे. आईच्या कासोट्याच्या निरीची ही कळी आहे, त्या आईच्या मायेची, म्हणजे ज्या कळीला धरून ही लेख मोठी झाली त्याची शपथ घेऊन ही हिरवी कचक नार कळीचा मुद्दा करते आणि आनंदाचा कळीदार विडा देते. असा हा शृंगारिक लावणीचा प्रकार आहे. अहो पठ्ठे बापूरावांची शृंगारिक लावणी काय सांगते, तीन ताडाच्या माडीवरती सुंदरा एक दिसली, हातात ऐना केस मोकळे रूप निहाळत बसले. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.